कसब्यामध्ये नोटा जास्त चालणार आहे आणि ज्या पद्धतीने गृहित धरला जातो भाजपा कसब्याच्या मतदारांवर ते अविश्वास व्यक्त करत आहेत. कसब्याचा मतदार हा सुजाण आहे, जागरूक आहे. भारतीय जनता पार्टी ही वर्षानुवर्ष लोकांच्या मागे कशी उभी राहिली हे त्यांना माहिती आहे. आणि अशा प्रकारचं शेवटी न्यायाची व्याख्या ही न्याय दिल्यानंतर न्यायाधीशाने, दोघांना न्याय मिळत नाही ना, एकाला न्याय मिळतो तर एकाला अन्याय होतो. आणि त्यामुळे सुजाण नागरिक नोटाकडे जाणार नाही. संजय राऊत कसब्यातल्या नागरिकांना ते सुजाण नाही आहेत असं म्हणतायत. कसब्यातल्या नागरिकांनो, संजय राऊत तुम्हाला, तुम्ही सुजाण नाही आहे असं म्हणतायत. आज देवेंद्र फडणवीस पुण्यात येत आहेत आणि एकदम अचानक सगळा दौरा त्यांचा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र असं असताना सुद्धा भाजपने तिथे ताकद लावलेली आहे. सगळे नेते त्या ठिकाणी येतात आणि जोरदार ज्या पद्धतीने कुठलीही निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतो. आणि त्यामुळे कसबा आमचा बालेकिल्ला आहे, चिंचवड आमचा बालेकिल्ला आहे, तरी आम्ही लाईटली प्रत्येक गोष्टीमध्ये थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल. पुरेसं आधी चिंतन आणि पूर्ण चिंतन, त्यामुळे ही आमची कार्यपद्धती आहे. काल मनसेने पाठिंबा जाहीर केलेला आहे, मात्र प्रचारात सक्रिय नसणार आहे ते. तुम्ही या सगळ्या दरम्यान राज ठाकरेंना काही विनंती करणार आहात की स्वतः त्यांनी सभा घ्याव्यात किंवा प्रचारात सक्रिय व्हावं म्हणून? नाही, हे माननीय देवेंद्रजी हे इतके धूर्त आणि हुशार राजकारणी आहेत, त्यांना कुठल्या स्टेपला काय करायचं हे कळतं. अजूनही 8 दिवस आहेत आणि त्यांना असं वाटलं तर ते त्यांना आव्हान करतील.